কৃষি অধিকারী বলতে या वर्षी 2022-23 खरीप हंगामाकरता सुद्धा महाराष्ट्र शासनाने पीक विमा योजना लागू केलेली आहे आणि पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2022 असल्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये घाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी जे काही पिकं दिलेल्या जिल्ह्यामध्ये त्या सर्व पिकांचा आपण विमा उतरवावा आणि हे करत असताना ई पीक पाहणीमध्ये जी पिकं आपण नोंदवली आहेत त्याप्रमाणेच आपलं स्वयं घोषणापत्र देण्यात यावे, जेणेकरून पुढे पीक विमा भरताना किंवा पुढे तक्रारी नोंदवताना कुठल्याही अडचणी येणार नाहीत.